चला आपण जाऊया बक्षीस वितरण सोहळ्याकडे. गौरांश मित्र मंडळ सानपाडा आयोजित गौरांश चषक, आणि ज्या पद्धतीने ही स्पर्धा झाली मित्रांनो, या स्पर्धेसाठी एंट्रीज असतील किंवा टीमसाठी भरपूर संघर्ष करावा लागला. कारण की सध्याचं पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे. अनेक संघ उपस्थित नव्हते आणि अनेक संघांना आम्ही विनंती केली की या स्पर्धेमध्ये सहभाग घ्या. अनेकाने आपली इच्छा दर्शवली पण अनेकाने या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास नकार दिला. पण आज आयोजकांच्या वतीने सांगण्यात येते की पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये असेल आणि या स्पर्धेमध्ये कुठलंही शुल्क आकारला जाणार नाही, फ्री एंट्री असेल. आणि इथे 24 संघाने सहभाग घेतला त्याच टीमला इथे एंट्री दिली जाईल. एकदा जोरदार टाळा म्हणजे तेजस पाटील बाब्यासाठी. कारण की या एंट्री करण्यासाठी तुम्ही या 24 संघाने आम्हाला सहभाग घेतला आणि 24 संघाने आम्हाला सहकार्य केलं. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे असो किंवा बाळकुंभ सारखा संघ असो, या टीमने आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल पुढच्या वर्षी जी फ्री एंट्री जी स्पर्धा असेल, हे 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील अशी ग्वाही आज आयोजकांच्या वतीने दिली जाते. चला आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाणार आहोत लगेचच. तर सर्वात आधी 24 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि चांगला खेळ केला. त्यातील 3 संघ मात्र सेमीफायनल आणि फायनलमध्ये पोहोचले. त्यातील संघातील खेळाडूंना आपण पारितोषिक देणार आहोत. तर या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक असेल बेस्ट फिल्डरचं, ज्या खेळाडूने या भल्या मोठ्या मैदानामध्ये खूप चांगला क्षेत्ररक्षण केलं, आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या, आपल्या टीमसाठी झेल पकडले आणि अप्रतिम असं क्षेत्ररक्षण केलं, या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. तर या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर चा खिताब जातोय रुद्र 11 माफे टीमचा. जितेंद्र ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. जितेंद्र या आणि मी मान्यवरांना विनंती करतोय. जितेंद्र नाही त्याचा प्रतिनिधी असेल, त्याने देखील या आणि मान्यवरांच्या शुभेच्छा जाईल. बेस्ट फिल्डरचा किताब रुद्र 11 माफे टीम कडून हा खेळाडू खेळला. निखिल पाटील आणि भानुदास ठाकूर आपण देखील मंचावर या. निखिल पाटील आपण देखील या. भानुदास पाटील आणि निखिल पाटील आपण देखील मंचावर या. चला पुढचं पारितोषिक असेल आणि पारितोषिक प्रदान करण्यासाठी या सानपाडे गावाचा एक वेगवान गोलंदाज भानुदास पाटील साहेबांचं आगमन झालं. सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील यांच्या शुभेच्छा आपण बेस्ट बॉलरचा खिताब दिला जाईल या स्पर्धेमध्ये. जी गेअरवारी सायकल आहे ती सायकल बेस्ट बॉलरसाठी दिली जाईल. अगदी ब्रँडेड सायकल का दिली जाईल त्याचं कारण सांगतो. या स्पर्धेमध्ये कुठलाही बॅट्समन चालला नाही पण या स्पर्धेमध्ये सगळेच गोलंदाज चालले. त्या गोलंदाजामधला या स्पर्धेचा बेस्ट बॉलरचा किताब जातोय. एनी गेस? या स्पर्धेमध्ये तब्बल 9 विकेट घेणारा बेस्ट बॉलरचा किताब जातोय कैलाश मस्तूत. आणि ही पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील यांना विनंती करतोय की कैलाश मस्तूत ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. काय गोलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 9 विकेट, ही चमचमाती ट्रॉफी आणि त्याचबरोबर ही ब्रँडेड बायसिकल दिली जाईल. युगांत बडीस यांच्या वतीने ही बायसिकल देण्यात आली आहे. तर कैलाश मसूद ठरला
या स्पर्धेचा बेस्ट बॉलर काय गोलंदाजी केली कैलाश मसूद, हेच कैलाश थोडी चर्चा करणार आहोत. युगांत वास्कर यांच्या वतीने ही बायसिकल आम्हाला पुरस्कृत केली दिली आणि युगांत वास्कर देखील आमच्या सोबत जॉईन झाल्यात. कैलाश मसूद ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर, 9 विकेट घेऊन या स्पर्धेचा गोलंदाज ठरलाय, बेस्ट बॉलरचा किताब मिळालाय. कैलाश काय सांगशील, कशा पद्धतीने या खेळपट्टीवर मजा आली? खूप मजा आली ऍक्च्युली, खूप फास्ट होती विकेट, तर जेवढा जोरात मी आर्मने थ्रो करत होतो तेवढाच वेगाने डबल वेगाने बॉल जात होता आणि खूपच मजा आली. असं खूप वर्षानंतर कमबॅक केलं असं वाटतंय, तर फील प्राऊड. थँक्यू. काय म्हणशील, ही खेळपट्टी कशी होती? गोलंदाजांना अनुकूल होती, गोलंदाज अगदी हावी ठरत होता, एरवी बॅट्समन गोलंदाजावर हावी ठरत होता, पण या स्पर्धेमध्ये गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. या खेळपट्टीबद्दल काय सांगशील? खूप चांगला विकेट आहे, घष्टी विकेट आहे, फास्ट आहे, गोलंदाजासाठी तेवढाच अनुकूल आहे आणि प्लस बॅट्समनसाठी पण आहे. बॅट्समन जर प्रॉपर लाईनने खेळला तर तेवढ्याच टायमिंगने जातोय बॉल, तर खूप चांगली अप्रतिम विकेट होती. थँक्यू व्हेरी मच. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. कैलाश मसूद ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलरचा किताब. ही ब्रँडेड बायसिकल आणि ही बायसिकल प्रदान केली जाईल, चला आमच्या आयोजकांच्या वतीने तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. सानपाडा ते वा ऐरोली हा प्रवास तुम्ही बायसिकलवर करा, कारण की पेट्रोलचे भाव वाढलेत तेजस पाटील, म्हणूनच आम्ही बायसिकल ठेवली आहे. खरं तर आम्ही मोटरसायकल ठेवणार होतो, पण पेट्रोलचे भाव बघता आम्ही बायसिकल ठेवली आणि तेजस पाटील यांनी डोकं चालवलं की यावेळेस बायसिकल ठेवूया. चला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर, ज्या फलंदाजाने खूप चांगली बॅटिंग केली, ज्या गोलंदाजाच्या खेळपट्टीवर ज्या फलंदाजाने अक्षरशः 53 धावा आपल्या बॅटमधून फुटल्या, तो या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ठरलाय. जुगाव टीमचा ना मयुरेश ना यतीन ठरलाय जतीन पाटील या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. ही ब्रँडेड बायसिकल आणि मी ठाकूर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभसे निवृत्ती ठाकूर साहेब यांच्या शुभसे दिलं जाईल. बेस्ट बॅटरचा खिताब मिस्टर जतीन पाटील या ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. अगदी खांद्यावर उचलून जतीनला आणण्यात आलाय. बघा पाडू नका, जय सानपाडा टीमचे माजी कर्णधार जतीन पाटील ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. बघा जतीनला दोन थारावर घेऊन चालल्यात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जतीन पाटील ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. वाटा बॅटिंग, 53 धावांची विस्फोटक फलंदाजी. जय सानपाडा टीमचे माजी कर्णधार निवृत्ती ठाकूर साहेब यांचे शुभ असते. जतीनची देखील चर्चा करू. जतीन, बेस्ट बॅटरचा खिताब मिळालाय. हा एक यंग टीम आहे, कुठलंही मोठं नाव या टीम मध्ये नाही, तरी देखील फायनल मध्ये पोहोचून या टीमने करामत दाखवली आणि दाखवले नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला की फ्रेंड्स 11 जुगाव टीम देखील तितकीच ताकदवान आहे. खूप चांगला परफॉर्मन्स. जतीन काय म्हणशील या टीमच्या परफॉर्मन्स बद्दल आणि बेस्ट बॅटरचा खिताब मिळालाय? बघा तुझा फ्रेंड्स आहे, सगळ्यांची इच्छा आहे की काहीतरी बोल. तो बोलतोय की यस. बघा माझी फर्स्ट बॅटिंगची ही आहे ट्रॉफी, फर्स्ट टाइम सानपाडा गावात घेतलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. एकदा जोरदार टाळा झालं पाहिजे. मी माइक मध्ये नाही, मी बॅटनी बोलतोय. जतीन पाटील ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. मॅन ऑफ द सिरीजचा खिताब देण्यापूर्वी आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय बिरजू भगत सरांना की आपण मंचावर या, त्याचबरोबर ओमकार टोणपे आपण देखील मंचावर या. सचिन साहू यांचा सन्मान ऑलरेडी झालाय. जतीन पाटील ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर चा खिताब. थँक्यू व्हेरी मच. ब्रँडेड बायसिकल. चला बिरजू भगत प्लीज या मंचावर. खूप चांगली अंपायरिंग राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि मी तेजस पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते आपण बिरजू भगत यांचा सन्मान करावा.
ओमकार टोणपे आपण देखील या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या स्पर्धेमध्ये न्यायाधीशाची भूमिका बजावली. बिरजू भगत यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर केला जातोय. तर महाराष्ट्राचं महावस्त्र प्रेमाचं सौंदर्याचं आपुलकीचं प्रतीक पुष्प देऊन त्यांचा सन्मान आणि स्पर्धा सदैव आपल्या स्मरणात राहावी यासाठी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला जातोय. ओमकार टोणपे आपण देखील या. चला पुढचं सन्मान आपण वळणार आहोत. या स्पर्धेमध्ये चला पुढचा सन्मान आपण तीन दिवस ज्या वाणीने खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांनाच वेळ लावलाय आणि कॉमेंट्री क्षेत्रातील एक आदराने घेतलेले नाव म्हणजेच कोपरखेड गावाचे भूमिपुत्र आमचे परम मित्र उमेश सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आणि तो करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय की प्रमोद पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. नेहमीच मैत्रीचे संबंध आहेत उमेश म्हात्रे आणि प्रमोद पाटील यांचा आणि भाऊजी म्हणून त्यांना बोलवलं जातं आणि आज त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. कोपरखेडणे गावाचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ नव मुंबई उमेश म्हात्रे सरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आणि थँक्यू व्हेरी मच उमेश म्हात्रे सर, आपण या स्पर्धेमध्ये आपली वाणी ऐकवलीत आणि त्याबद्दल आपला देखील मनपूर्वक आभार. चला जाऊया पुढच्या पारितोषिकाकडे. त्याआधी आपण PTC यांचा देखील सन्मान करू. पनवेल टेनिस क्रिकेट आमचे KD उपस्थित आहेत. KD यांचा सन्मान केला जाईल. मी तेजस पाटील यांना विनंती करतो आपण लाईव्ह टेलिकास्ट KD यांचा सन्मान करावा. पनवेल टेनिस क्रिकेट एक क्वालिटीचं टेलिकास्ट केलं गेलंय गेले 3 दिवस आणि खूप चांगलं टेलिकास्टच्या दुनियेतलं एक मोठं नाव पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहायला मिळालं आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. चला आपण मॅन ऑफ द सिरीज कडे जाऊया. चला मंडप डेकोरेटर्स संजय ठाकूर यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. खूप चांगलं संगीत, खूप चांगली व्यवस्था, आमचा मायक्रोफोन आणि प्रेक्षकांपर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम केलंय. ठाकूर साहेब आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावर या प्लीज. खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेला रंगतदार आणि रंग आणण्याचं काम मंडप डेकोरेटर्स यांनी केलं आणि ठाकूर साहेबांचा सन्मान देखील केला जाईल. मी विनंती करतोय. मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. अप्रतिम असं डेकोरेटर्स आणि खूप चांगल्या साऊंड क्वालिटी पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. थँक्यू व्हेरी मच, आपलं मनपूर्वक आभार आहे. चला आपण जाऊया दुसऱ्या सेगमेंटकडे. मॅन ऑफ द सिरीज चा खिताब देण्यापूर्वी ज्या खेळाडूने त्यानंतर आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. गेली 3 दिवस आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक ज्यांना अप्रतिम समालोचन केलेलं आहे, घनसुलीचे अगदी सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय समालोचक विघ्नेश मडवी यांचा सन्मान प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. विघ्नेश मडवी यांचा सन्मान होतोय. प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जाईल. त्यानंतर आपण पुढच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय. थँक्यू व्हेरी मच तेजस पाटील आणि गौरांश मित्र मंडळ. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी मला निमंत्रित केलं. खऱ्या अर्थानं मी सानपाड्या गावात कधीच समालोचनासाठी आलो नव्हतो. पहिल्यांदा संधी मला अण्णाने दिली SPL साठी, त्यासाठी त्यांचा देखील आभार मानतोय. लगेचच दुसरी स्पर्धा झाली आणि तेजस पाटील यांनी सांगितलं की या स्पर्धेसाठी तुम्ही कुठल्याही परिस्थितीत यायचं आहे, त्यासाठी अनेक स्पर्धा नाकारून मी तेजस पाटील यांच्या शब्दावर ही स्पर्धा करण्यासाठी आलो, त्याबद्दल मी तेजस यांचा आभार मानतोय. आणि उमेश सर असेल किंवा मी असेल, पहिल्यांदाच असा पोशाख घालून समालोचन करतोय त्यासाठी तेजससाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, हा दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहे तेजस पाटीलला ज्या माणसाने ओळखलं ना तो माणूस खरा झालेला की हा माणूस काय आहे.
खऱ्या अर्थानं तेजस पाटीलला सलाम असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने ही स्पर्धा ज्याने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या समोर आणली त्याबद्दल मी तेजस पाटील आणि गौरांश मित्र मंडळाचं सानपाड्या नगरीचं मी मनपूर्वक आभार मानतोय. सव्या ज्यासाठी सगळेच एक्साइटेड आहेत कारण की तीन टीमचे प्रत्येक खेळाडू दावेदार ठरला होता या मॅन ऑफ द सिरीज साठी आणि एक एलईडी टीव्ही त्या खेळाडूला दिले जाईल आणि मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द टूर्नामेंट या स्पर्धेचा बेस्ट प्लेअर ऑफ द टूर्नामेंट गोज टू माफी टीम कडून आवाज येत नाही माफी टीम कडून देखील दावेदार आहे. जुगाव टीमचा देखील एक खेळाडू रेस मध्ये आहे तर या स्पर्धेचा बेस्ट प्लेअर ऑफ द टूर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर ही एलईडी स्क्रीन आणि ही भव्य दिवी ट्रॉफी जात आहे ज्या खेळाडूने ऑलराउंडर परफॉर्मन्स केलाय 9 विकेट 37 धावा डिविशा 11 ऐरोली टीमचा कैलाश मस्तूर ठरला या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज अगदी त्याला उचलून आणलाय. अण्णा यांच्या शुभ हस्ते सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते दिलं जाईल मॅन ऑफ द सिरीज आमच्या गौरांच्या शुभ हस्ते दिलं जाईल मॅन ऑफ द सिरीज कैलाश मसूद. व्हॉट अ प्लेअर काय बॅटिंग काय बॉलिंग एकदम ओके सुपर परफॉर्मन्स पाहायला मिळाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये कैलाश मसूद. यस कैलाश मसूद अगदी भरपूर आवाज आलाय. कैलाश मसूद मागच्या एक वर्षापासून गोलंदाजी करत होता बॅटिंग करत होता मला या स्पर्धेमध्ये कमबॅक कसं करावं हे कैलाश मसूद कडून शिकावं. कैलाश थोडीशी चर्चा आतापर्यंत खेळपट्टी बद्दल आपण बोललो कसं वाटलं आयोजन कसं वाटलं गौरांश मित्र मंडळाचं हे दमदार आयोजन आणि किती एन्जॉय केलास या सानपाड्या नगरीमध्ये खेळताना. खूपच अप्रतिम आयोजन होतं आणि मजा आली खेळायला. हेड्स ऑफ टू म्हणजे ऑर्गनायझर ज्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली आणि आम्ही एवढा चांगला परफॉर्म करू शकलो. बॅक टू बॅक आम्ही आय थिंक 5 मॅच खेळलो तर खूप छान वाटलं. थँक्यू व्हेरी मच. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे मॅन ऑफ द सिरीज कैलाश मसूद ठरलाय. हे आता एलईडी टीव्ही कोणाच्या बेडरूम मध्ये जगदीश खेळाच्या का तुझ्या त्यासाठी जाता जाता भांडण होईल. येस हे घेऊन जा. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे मॅन ऑफ द सिरीज गोज टू मिस्टर कैलाश मसूद. जाऊया या स्पर्धेची तीन प्रमुख ट्रॉफी आहेत. द्वितीय क्रमांकाच पारितोषिक 25,000 रोख रक्कम राजू ठाकूर आणि निवृत्ती ठाकूर यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी प्रदान केली जाईल आणि ती जाते रुद्र 11 माफे टीम. या टीम संपूर्ण अनिरुद्ध संपूर्ण टीम अनिल जाधव असेल जितेंद्र असेल त्याचबरोबर रोहित असेल या सगळ्या टीमला मी विनंती करतोय की मंचावर या. भावेश आपण देखील असाल तर कृपया मंचावर या. खूप चांगला खेळ केला रुद्र 11 माफे टीमने. वेल पेज रुद्र 11 माफे कॉंग्रॅच्युलेशन इंटायर टीमच कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स झालाय आणि वेल पेज टीम आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते दिलं जाईल हे 25,000 कॅश प्राइज आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी रुद्र 11 माफे टीम ठरलाय या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. वेल पेड रुद्र 11 माफे द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्या नावी केलाय आणि पाहू शकाल हे सेलिब्रेशन पाहायला मिळते. ही ट्रॉफी दिली जाते रुद्र 11 माफी टीमला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. खूप चांगला खेळ केला रुद्र 11 माफी टीमने आणि दुसऱ्या दिवशी मात्र हा संघ सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय. बेलप्लेट टीम माफे आणि कॉंग्रॅच्युलेशन इंटायर टीमचं मी कौतुक करतोय आभार मानतोय. अनिल जाधव रोहित असेल जितेंद्र असेल अनिरुद्ध डावरकर असेल सगळ्या टीमचं भरपूर असं अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. चला जाऊया या स्पर्धेचा उपविजेता संघ ज्या संघाने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला अचंबित केलं ज्या टीमने सांगितलं की आमच्या टीम मध्ये मोठा खेळाडू नसताना देखील आम्ही चांगला खेळ करू
हा विश्वास आपल्या टीमला दिलाय. फ्रेंडशिप काय असते, मैत्री काय असते हे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला दाखवलंय. फ्रेंड्स इलेव्हन जुगाव टीमने एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे या टीमसाठी. सुशील डाकवळ असेल, जतीन असेल, खूप चांगला खेळ केलाय. विपुल असेल, पियुष असेल, या सगळ्या टीमने चांगला खेळ केला. हार्दिक भोईर याचं देखील कौतुक करेन. अंडर 22 चे सगळे खेळाडू आज नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट दणाऊन सोडली आणि फ्रेंड्स इलेव्हन टीम ठरलाय या स्पर्धेचा उपविजेता संघ. या टीमचं भरपूर कौतुक आहे. रोख रक्कम 50,000 व ही भव्य दिव्य ट्रॉफी प्रदान केली जाईल. टीम फ्रेंड्स इलेव्हन हिमांशु पाटील देखील आमच्या सोबत जॉईन होतील. खूप खूप अभिनंदन. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ठरलाय टीम फ्रेंड्स इलेव्हन जुगाव टीम. कॉंग्रॅच्युलेशन एंटायर टीम, खूप चांगला परफॉर्मन्स झालाय. आणि आज अंडर 22 चे सगळे खेळाडू चांगला खेळ करत असताना थँक्यू व्हेरी मच. जाऊया फायनल आणि अंतिमचा विजेता. कॅश प्राइज 1,00,000. उपजिल्हा प्रमुख नंतर गौरांश चषक 2024 चा चॅम्पियन आदरणीय सोमनाथ दादा भास्कर यांच्या शुभेच्छा दिल्या जाईल. 1,00,000 पारितोषिक. दिविशा इलेव्हन ऐरोली टीम ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन. कॉंग्रॅच्युलेशन टीम. विशाल असेल, बाबू कांबळे, अजिंक्य लाडू, कैलाश मस्तूद, त्याचबरोबर रुपेश सोनकर या संपूर्ण टीमने, प्रथमेश खूप चांगला खेळ केला, जगदीश मस्तूद देखील जॉईन होती आणि या स्पर्धेचा गौरव चषक 2024 चा चॅम्पियन झालाय टीम दिविशा इलेव्हन ऐरोली. कॉंग्रॅच्युलेशन दिविशा इलेव्हन ऐरोली आणि खूप खूप अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचाच मनपूर्वक आभार. मान्यवरांचा आभार, आयोजकांचा आभार, तेजस पाटील देखील मनपूर्वक आभार. ही स्पर्धा इकडेच संपली. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सगळ्या टीमचे मी मनपूर्वक आभार, मान्यवरांचा आभार. आणि ही स्पर्धा इकडेच संपली असं मी घोषित करतोय. पुढच्या वर्षी गौरांश मित्र मंडळ घेऊन येतोय एक धमाकेदार स्पर्धा.